सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. माझे नाव आहे भाग्यश्री आनंदराव राऊत, मुक्काम खजरी, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया. सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन आणि ICF यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. वीज प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य हे गोंडपाट, बियाणे, थायरम, बायोला आणि पाणी. आता मी वीज प्रक्रिया तुम्हाला करून दाखवत आहे. अडीच ग्राम घेत आहे. त्यानंतर थोडं पाणी याला मिक्स करून दाखवत आहे. त्यानंतर बायोला 25 ml बायोला घेतलेला आहे. याला मिक्स करून घेत आहे. हे सर्व मिक्स झाल्यानंतर हे बियाणे जे आहे सावलीमध्ये अर्धा तास वाढून घ्यायचे आहे. त्यानंतर पेरणीसाठी आपण हे बीज वापरू शकतो. त्यानंतर बीज प्रक्रियेचे फायदे. बियांची उगवण क्षमता वाढतो, पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. थायरम हे एक बुरशीनाशक आहे, त्यामुळे जमिनीतून व बियाणाद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. बायोला जैविक असल्यामुळे 25% पर्यंत रासायनिक खतांची बचत होतो. बायोला हे स्फुरद विरघळणारे जीवाणू खत आहे, यामुळे जमिनीतील स्फुरद पिकाला मुबलक प्रमाणात मिळतो व पिकांची वाढ जोमदार होते.